पंचिका पहिली समास तिसरा नित्यानित्य विचार। वेदांत प्रसिद्ध असे जे ज्ञान आहे त्याचे प्रतिपादन म्हणजे वेदांत कथन होय। त्याच्या अनुबंधाचे निरूपण यापूर्वी केले। या ठिकाणी अधिकारी म्हणजे कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे मंद प्रज्ञ, तीव्र प्रज्ञ आणि तीव्रतर प्रज्ञ असे प्रज्ञेच्या क्षमतेवरून तीन प्रकार आहेत। म्हणजे अधिकाराचे तीव्र प्रज्ञ हा त्यातील उत्तम अधिकारी होय। जर अनंत जन्माची सामग्री गाठी असेल, पुण्याचा मोठा साठा पदरी असेल, तर त्याला तत्काळ ज्ञान प्राप्ती होईल। त्यासाठी त्याला कष्टांची गरज भासणार नाही। श्री गुरूंचा एकदा उपदेश झाला की त्याच्या सर्व संशयाचा नाश होऊन त्याला समाधान प्राप्त होते। म्हणजे हा तीव्रपज्ञ तसे पण साधक आहेत। त्यांमध्ये मंदप्रज्ञ हा सर्वात खालच्या पातळीवरचा अधिकारी असून त्याला साधनांची खूप कचाट सोसावी लागते। त्याच्या ठिकाणी विविध दिशा जाणून घेण्याची इच्छा म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल तरच त्याने सज्जनांच्या सहवासात या मार्गाचा अवलंब करावा। त्याला जर अशी विविध दिशा नसेल तर त्याला वेदांतशास्त्रात स्थान नाही। त्याने कर्ममार्ग अथवा उपासना मार्ग यांचा दृढतापूर्वक अवलंब करावा। त्याने बळजबरीने वेदांत मार्गात प्रवेश केला तर त्याचे यलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणी नुकसान होईल, कारण त्याचे वेदांत ज्ञान केवळ बोलघेवढे ठरून तो पाखंडी बुद्धीचा होईल। म्हणजे त्याला ते ज्ञान काही होणार नाही। मंदप्रज्ञ जर खरोखर इच्छुक असेल तर साधन करून त्याला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते हे आता राहू दे। वेदांत मार्गात मुख्य अधिकारी कोणता याचा विचार करू। तीव्रतर प्रज्ञही नाही आणि मंद प्रज्ञही नाही, तर मधला जो तीव्र प्रज्ञ आहे त्याला वेदांत विचार सोपा ठरेल। काही प्रतिबंधामुळे त्याला उत्तम अधिकारी म्हणता येत नाही, म्हणून त्याला मध्यम अधिकारी म्हणावे। वेदांताचा उपदेश घेण्यापूर्वी जो अगोदरच साधन संपन्न असेल तो त्या मार्गातील अतिशय योग्य अधिकारी होय। अशा अधिकारी व्यक्तीलाच हे वेदोक्त ज्ञान लाभेल। अशा साधकाच्या लक्षणांचे आता स्पष्ट निरूपण करतो। तो चार प्रकारच्या साधनांनी युक्त असावा लागतो। ते साधन चतुष्टय म्हणजे नित्यानित्य वस्तुविवेक, यहलोक आणि परलोकातील सुखांपासून विरक्ती, शमदमादी षटक संपत्ती आणि चौथी मुमुक्षुता हे होय। यांचे आता अनुक्रमाने स्पष्टीकरण करतो। ज्याची बुद्धी पश्चातापाने दग्ध झाली असेल अशाला ही साधन संपत्ती माल घालेल। म्हणजे जो आपल्याला आत्मज्ञान झालं पाहिजे किंवा मोक्षाचा मार्ग मिळाला पाहिजे अशी ज्याची इच्छा आहे त्यालाच ते प्राप्त होईल। आता प्रत्येकाची ही वेगळी ना, म्हणजे कोणाला आजार म्हणजे आजार गेला पाहिजे तर कोणती परिस्थिती सुधारली पाहिजे तर तो महाराजने सांगतो बाळकृष्ण दादा, कोणी बोलतो माझी बायको नांद नाही तर कोणी बोलतो मला मुलं होत नाही तर कोणी काय सांगतो ना कोणी काय सांगतो। म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही समस्या घेऊन जाते तर त्याला ते नाही प्राप्त होणार। जो म्हणजे आत्मशुद्धीसाठी आत्मज्ञान प्राप्तीसाठी जो येईल त्यालाच ते ज्ञान प्राप्त होईल। ज्याला पश्चाताप होतो त्याच्या पश्चातापाचे कारण म्हणजे त्रिविध ताप होत। प्रथम त्या तापांचे स्वरूप जाणून घ्यावे। ते त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे होत। आता यांचा विचार संक्षेपाने जाणून घेतला पाहिजे। देह व प्राण यांच्यापासून झालेले दुःख म्हणजे इंद्रियांपासून झालेले दुःख, या सर्व शरीरात उद्भवणाऱ्या दुःखांना व्याधी म्हणतात, किंवा मनाने कल्पिलेल्या चिंता, खेद, उद्विग्नता इत्यादी विविध आधी म्हणजे मानसिक दुःखे, या सर्वांना आध्यात्मिक ताप असे नाव आहे। सुखदुःखादी भोग हे सर्व प्रारब्धाधीन असून पूर्वसंचिताची सामग्री आहे। पूर्वी केलेल्या पाप पुण्याचा
साचलेला संग्रह आहे. निरनिराळी भूते जे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश जो त्रास देतात अथवा या भूतांपासून निर्माण झालेले पदार्थ म्हणजे भौतिक जी दुःखे देतात त्यांमध्ये अधिभौतिक तापाचा अनुभव येतो. म्हणजे इतर भूतांपासून झालेला तर इतर लोक कोणी शिव्या दिल्या कोणी चापट मारल्या आपल्या अजून कोणी काही मानसिक दुःख प्रदेशापासून झालं त्याला अधिभौतिक ताप म्हणजे इतर भूतांपासून. मग आपल्याला जास्त ऊन लागलं थंडी लागली वारा लागला अति पावसाने त्रस्त झालो म्हणजे हे अधिभौतिक. या इहलोकातील दैवते अथवा मरणानंतर यमदूत इत्यादी जे अतिशय कष्ट देतात त्याला अधिदैविक ताप म्हणतात. या सृष्टीतील सर्व प्राणी या त्रिविध तापांसह जन्म घेतात निरनिराळे जात सण करतात तरीसुद्धा त्यांच्या मनात पश्चाताप उत्पन्न होत नाही हेच पूर्वपाप होय. म्हणजे एवढं आपल्याला समजणार एखादा दारू पिऊन पिऊन हैराण झाला त्याला डॉक्टर सांगतो दारू सोड कशासाठी जगण्यासाठी. मग त्याला दारू नाही सुटत तर तो विष पितो भास घेतो म्हणून दारू पिऊन पण म्हणजे लय झाला तो म्हणजे अतिशय त्रासला तो शेवटी त्याने आत्महत्या केली. म्हणजे तो आत्महत्या करायला प्रवृत्त होतो पण त्या पश्चातापाने त्याला असं वाटत नाही का बस आता हे सगळं सोडायचं आता माल घालायची आणि देवदेव करत बसायचा. म्हणजे हा जो सद्विचार आहे हा त्याला कधीच प्राप्त होणार नाही कधीच त्याला वाटणार नाही तसं. आणि त्याचं कारण की हेच पूर्व पाप होय. म्हणजे पूर्वीचं पाप संचित भोगायला आल्यामुळं त्याच्या बुद्धीला असं कधीच वाटणार नाही का आता आपण हे सगळं सोडावं आणि चांगल्या मार्गाला लागू. असे पूर्व पाप मागच्या जन्मात आपल्याकडून घडले तरी या जन्मी पूर्व पुण्य उदयाला आले तर त्या प्राण्याचे मन पश्चातापामुळे संसारातून उद्विग्न होते असं. मी आता मग काही आपलं पूर्व पुण्य पण पूर्व पाप पण आहे आणि पूर्व पुण्य पण आहे नाही असं नाही. मग आता आपण काही वेळेला म्हणजे इथं सुखोपभोग भोगतो तर ते आपलं मग जर पूर्वीचं पाप भोगायला आपण आलो आहे तर पूर्वीचं पुण्य पण आपल्या पाठीशी आहे. फक्त इथे कसं आहे की पाप आणि पुण्याची वजा म्हणजे वजाबाकी नाही बेरीजच आहे. अध्यात्मामध्ये समजा आता उदाहरणार्थ की आपण 50% पाप केलं आणि 100% पुण्य केलं मग 100% पुण्य केलं तर पुण्यातून 50% पाप वजा केल्यानंतर पाप राहिलं का आपल्याला बघायला म्हणजे दुःख आपल्याला वाटायला येणारच नाही ना. तुम्ही 100% पुण्य केलं 50% केलेलं पाप वजा झालं शिल्लक राहिलं 50% पुण्यच आपल्याला बघायचं आहे. पण परमार्थ तसं नाही आहे म्हणजे 50% पुण्य 100% पुण्य आणि तुम्ही 50% केलेलं पाप मग भगवंत विचारतो तुला आधी काय भोगायचं आहे. आधी पाप भोगायचं असेल तर जन्माला आल्यापासूनच दुःख भोगतो आणि मग अर्ध आयुष्य केलं की मग त्याची पुण्याची घडी उघडते समजानंतर पाप भोगल्यानंतर पूर्वायुष्यात फार दुःख भोगलं पण आता बरं आहे. आता काही असं आहे की पूर्वायुष्यात ते पुण्य भोगलं मग उत्तरायुष्यामध्ये त्याच्यावर फार दुःखाची वेळ पाळी पोराबाळं जवळ करीत नाही स्वतःच करायचे पाळल्या. आपण बोललो समजा एक भगवंताला की बाबा मला आधी पुण्य भोगायचं तर आधी तुम्ही पुण्य भोगू शकता. पुण्य संपलं की पाप भोगावं लागेल आणि पाप भोगून संपला का मृत्यू असं. मग पुन्हा या जन्मात तुम्ही जेवढे कर्म केलेत ते पुन्हा संचितात जमा आहेत म्हणजे त्याच्या आधीचे कोण आहेत म्हणजे जे लोकवाक्य इतकं सुंदर सांगितलं ना भाई का म्हणजे एकच कर्म भोगण्यासाठी जन्म येतो. मागचे तुमचे जरी 100 कर्म तुमच्या संचितामध्ये असतील ना तर एकच कर्म भोगून तुमचा देह संपे म्हणजे 99 कर्म तुमचे शिल्लकच आहे. आणि आता ह्या जन्मामध्ये तुम्ही जे काय 1000 कर्म केले असतील ते त्याच्यात अजून बेरीचे जमा झाले. पुन्हा तुम्हाला जन्म येईल तेव्हा पण तुम्ही एकच कर्म भोगाल आणि ते त्या कर्माचं म्हणजे पाप पुण्य संपलं की पुन्हा त्याला मृत्यू म्हणजे असं ते गणित आहे असं आहे का बा. आता आपलं मागचे 100 कर्म समजा आहे मग आपण जन्माला आलो आणि ते सगळे भोगून आपण संपवले मग आता पुन्हा आपलं जन्म येणार नाही असं नाही. ते फक्त परमार्थात आपण उतरलो तर तृणाग्नी मेले समर्थ तैसे नामे केले जगता हरे. म्हणजे नामामध्ये एवढी शक्ती आहे का तुमचं जेवढं पाप आहे ते पाप पुण्यसहित जाळून टाकतं आहे. म्हणजे पापच जाळतं आहे नाम पापच जाळतं आहे असं नाही
तर नाम पुण्य पण जाळून टाकत आहे असं आहे. मग तुम्हाला सुख पण नाही आणि दुःख पण आहे. सुखदुःखाच्या पलीकडे तिसरी क्रिया आहे ती आपल्याला प्राप्त आहे आनंद असं आहे. आणि तो आनंद भोगता भोगता अर्थात त्याच्याही पुढे आपल्याला निराभास निराभय आनंद की मग आता असा अनुभव येतो काही ना तो आनंद प्राप्त झाला तो आनंद भोगत राहिले पण त्या स्थितीवर पोहोचल्यानंतर ते म्हणलं का तो आनंद पण आता नाही म्हणजे त्यांना शंका येते का बा आता असं का झालं तो आनंद पण मला नाही आहे. म्हणजे तो आनंद का नाही तर तो आनंद ही पण एक वस्तूच आहे जरी ती निराकार नाही जरी आकाराला नसेल पण आपण तिचा अनुभव घेतो आणि जो आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे तो निरामय आनंद म्हणजे अनुभव रहित तो आनंद म्हणजे तेव्हा मृत्यूसमयी त्याचं काहीच नाही राहिलं ना शिल्लक. मृत्यूसमयी त्याला कुठली म्हणजे 10 दिवसांपैकी कुठली दिशा शिल्लक नाही आहे कुठला आनंद नाही आहे त्याला कुठल्याच प्रकारचं दुःख नाही आहे त्याला पाप आणि पुण्याच्या तो पलीकडे गेलेला असतो त्याला म्हणजे भोग नावाचं काहीच शिल्लक राहत नाही. म्हणजे आनंद हा सुद्धा काय भोग आहे आनंद हा पण भोग आहे पण आनंद नावाचा भोग प्राप्त झाला की आपण कसे असतो समजा की आपल्या शरीरावर म्हणजे टवटवी असतो बा चांगलं चाललं आहे बहुत पगार आहे पोरं भरलं सुखी चांगला म्हणजे आपला चेहरा कसा तरतरीत आहे पण थोडंसं काही दुःख आलं की लगेच पुन्हा त्याचा चेहरा पडतो काय मला तर काही चेहरा नाही जरा शारीरिक दुःख असेल तरी असेल पण जेव्हा आपण त्या आनंदाच्या पलीकडे जातो ना त्यावेळेला शारीरिक दुःख जरी झालं ना तरी त्याच्या ठिकाणी म्हणजे शारीरिक वेदना जरी असल्या तरी त्या वेदनेपासून तो व्याकुळ नाही होत विवळ नाही होत त्या वेदना त्याला त्रास नाही देत तरी तो सुखी तो म्हणजे तो जो म्हणजे आनंदाव भास आहे निरामय आनंद आहे त्या आनंदामध्ये त्याला कोणत्याच प्रकारचं दुःख किंवा यातना किंवा वेदना नाहीत असे तिथपर्यंत आपला पोहोचायचं आहे. मग त्याचा जो मृत्यू आहे तो सुखकर मृत्यू येईल त्याला कधी पुन्हा जन्माचा संबंधच नाही असं. ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात एखादा हत्ती अरण्याला लागलेल्या वणव्यात सापडला आणि त्याला अकस्मात एखादे सरोवर दिसले तर तो त्यात उडी घेतो त्याचप्रमाणे जो कोणी या त्रिविध तापांनी पळून निघाला असेल तो पश्चातापाने या सर्व गोष्टींचा त्याग करतो आणि सुखकारक अशा सज्जन संगतीचा स्वीकार करतो आणि ती कधी सोडित नाही त्याला साधन घडते अन्यथा त्याला साधन प्राप्त होत नाही. संसारातील अनेक संकटे भोगताना त्याला कष्ट सहन करावे लागतात. आता आपण जर एवढ्या हजारो कोट्यावधी मालकरी पाहतो गीतेत काय सांगितलं भगवंतांनी का लाखातूनच माझ्याप्रती एखादा येईल माझ्याप्रती एखादा येईल. आता आपण जरी 100 मालकरी पाहिले तरी ते माळा घालून फसलेले आहेत परमार्थाचं त्यांच्या ठिकाणी शून्य आहे परमार्थ बाबतीत काहीच करत नाही दिंडी करायची वारी करायची त्याच्यात समाधान मानायच्या बाबत झाला आमचा परमार्थ असं आहे तर त्याच्याने काहीच त्याला प्राप्त होणार नाही असं. तर हे राहू द्या आता नित्यानित्य वस्तुविवेक असे ज्याला म्हणतात त्याचे रूप काय आहे ते आता संक्षेपाने सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐका. नित्य म्हणजे सत्य आणि अनित्य म्हणजे असत्य या दोहोंचा हंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी यांचा निवाडा करतो त्याप्रमाणे साधक विचारपूर्वक निवाडा करतो म्हणजे नित्यानित्य वस्तुविवेक होय. त्यासाठी खूप ग्रंथाचे अध्ययन करावे लागते विचारांच्या सहाय्याने सर्व त्रैलोक्याचा धांडोला घ्यावा लागतो. मला जन्म कशा प्रकारे प्राप्त झाला हे जग म्हणजे काय ते कशापासून निर्माण झाले त्याला कोणी निर्माण केले मला जन्माला घालणारा देव कोणता ज्याला मी म्हणून ओळखतो मी असे म्हणतो तो देह तर आता म्हणजे अलीकडे जन्माला आला आहे त्याला ओळखण्यासाठी गोम्या टिम्या असे नावही ठेवले आहे. खरे पाहिले तर ज्याला हा जन्म प्राप्त होतो तो हा जन्म प्राप्त होण्यापूर्वीही अस्तित्वात होता. मरण हा ज्याचा स्वभाव आहे तो देह अचानकपणे मरून जातो बाप मेला आजा मेला पंजा मेला याप्रमाणे जो जो जन्माला येतो तो प्राणी मरण पावतो हे आत्तापर्यंत होऊन गेलेल्या घटनांनी अनुभवास येते तेव्हा मृत्यू हा चुकत नाही. पंचमहाभूतांपासून बनलेले अनेकविध शरीराचे प्रकार
पाहता पाहता नष्ट झाले त्यांना सत्य कसे म्हणावे। म्हणून पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले सर्व पदार्थ नाशवंत आहेत। पंचभूतांना सत्य मानले तर पृथ्वी निर्माण होऊन खचते, पाणी नेहमी आटून जाते, अग्नी प्रज्वलित होऊन भिजतो, वारा सुटतो आणि विरून जातो। अशा प्रकारे पंचमहाभूतांचा संवार होतो, त्यामुळे ती सत्य नाहीत, ती असत्य आहेत असा मनात विचार करावा। पण या सर्वांचा निर्माणकर्ता कोण आहे, त्याचे सामर्थ्य कशा प्रकारचे आहे, त्याच्या ठिकाणी कशा प्रकारची शक्ती आहे, हे कोणी निर्माण केले, ब्रह्मदेवाने निर्माण केले असे म्हटले तर त्या ब्रह्मदेवाला कोणत्या देवाने निर्माण केले, याचे जे विश्वाचे विष्णू पालन करतो, शेवटी रुद्र त्याचा संहार करतो असे म्हटले तर या दोघांचे पालन कोण करतो, त्याचा संहार कोण करतो, या संदर्भात कोणाच्याही ठिकाणी करते पण दिसत नाही। ज्या कोणी केले ते सर्व अनेकविध पदार्थ असत्य आहेत। जेथे करता आढळत नाही तेथे कल्पना हीच त्याच्या मुळाशी असते। निरनिराळी वेष्टीरूप शरीरे आणि समष्टीरूप हे सर्व ब्रह्मांड, हे सर्व कल्पनेचेच बंड आहे। खुद्द कल्पना हीच खोट्या असलेल्या मनाची खोटी निर्मिती आहे। म्हणजे त्याला हे पण सांगायचं का, जसं सूर्याच्या किरणांपासून मृगजल तयार होत आहे, तर तसं हे जग आहे। म्हणजे ब्रह्मदेवापासून त्याची म्हणजे जो ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्मदेव नाही तर तो ब्रह्म आहे, जी म्हणजे सर्व विश्वाला चालवणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीपासून ही सृष्टी निर्माण झाली। पण ती सृष्टी कशी आहे, तर मृगजलाप्रमाणे आहे। म्हणजे मृगजल कसं आहे, मृगजल आहे का, भास आहे, नाही ती भ्रांती आहे। तसं जग ही सुद्धा भ्रांती आहे, म्हणजे जग भासमान आहे। जरी आपण आता हे समजा वामाचा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हे जावे आहेत, हे अमुक आहे, तमुक आहे, म्हणजे हा सुद्धा सगळा काय आहे, भास आहे। ही सगळी कल्पनाविलास आहे, म्हणजे हे सगळं मृगजलाप्रमाणे आहे। म्हणजे याची जेव्हा आपल्याला जाणीव होईल तेव्हा मग तो त्या व्यक्तीवर त्या नात्यावर विशेष प्रेम करणार नाही, त्याला हे कळेल की हा भासच आहे। असं निरनिराळी वेष्टीरूप शरीरे आणि समष्टीरूप हे सर्व ब्रह्मांड, हे सर्व कल्पनेचेच बंड आहे। म्हणजे हे जे सगळं ब्रह्मांड आहे, म्हणजे वेष्टी आणि समष्टीरूप हे सगळं बंड आहे। खुद्द कल्पना हीच खोट्या असलेल्या मनाची खोटी निर्मिती आहे। म्हणजे मन पण खोटं आहे आणि मग खोट्या मनापासून निर्माण झालेली कल्पना ती पण कशी आहे, खोटीच आहे। असं अशा तऱ्हेने हे सर्व अनित्य आहे। ते सर्व क्षणोक्षणी जन्माला येते, नष्ट होते, त्यावरून हे सर्व काल्पनिक आहे अशी प्रतिती आली। पण ही मूळ कल्पना कोणाच्या ठिकाणी निर्माण झाली, सावली खोटी असते पण ती कोणाची तरी निर्माण झालेली असते। तशी कल्पना कोणाशी संबंधित असते, दृष्टीला भ्रम झाला म्हटले तरी त्याचे अधिष्ठान काहीतरी असतेच। अधिष्ठाना वाचून दृष्टीला भ्रम होत नाही। साप खोटा असला तरी त्याचे अधिष्ठान दोरी हेच असते। त्या खोट्या सापाला निदान अधिष्ठान सत्यत्व असते, तेव्हा सत्याच्या अधिष्ठानाखेरीज भ्रमाला अस्तित्व कसे असेल। फार सुंदर सांगितलं त्यांनी का, इथे आता हे सावली आहे, पण सावली आहे पण सावलीला अधिष्ठान असलं सावली नाही, ती झाडाची पडली असेल किंवा आपली पडली असेल, पण म्हणजे हा देह आहे म्हणून सावली आहे असे। आता सर्प आहे, मी सर्पावर आपल्याला भास झाला तर सर्प मिथ्या आहे, सर्प खोटा आहे, भास झाला आहे आपल्याला। पण ज्याच्यावर भास झाला आहे ती दोरी तर सत्य आहे ना, कारण दोरीमुळे आपल्याला सर्पाचा भास झाला। आता जेव्हा आपण त्याची प्रत्यक्ष प्रतिती म्हणजे अनुभव घेतला, तिथे प्रकाश आणला, आपण पाहिलं अरे साप नाही आहे, पण साप जरी नसेल पण त्याचं अस्तित्व दोरी आहेच, दोरीमुळेच तो भास झाला आपल्याला। असं त्याचप्रमाणे ब्रह्मांडाच्या चैतन्य निर्माण झाले ती इच्छाशक्ती माया म्हणजे मिथ्या खरी, पण ती कोणाची, सत्यत्वाच्या अधिष्ठाना वाचून ती सत्य असू शकणार नाही, म्हणून सर्वच असत्य आहे। अशा तऱ्हेने असत्य निवडून काढले तेव्हा सत्य ब्रह्माचे स्वरूप समजले, पदरात पदून घेतले। आता मी देह अशी कल्पना करतो तो मी कोण, मी देहापूर्वी होतो, मी कल्पनेला जाणतो,
निद्रा सुखाचा मला अनुभव येतो। जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थांचा जाणता हा त्या अवस्था नसून मी आहे, म्हणजे त्या अवस्था म्हणजे मी नव्हे, मिथ्या कल्पनेतून निर्माण झालेली ही व्यवस्था मला म्हणजे माझ्या ठिकाणी घडते। समजा आपण झोपलो, तर झोपल्यानंतर सकाळी उठलं की आज मला सुंदर झोप लागली, म्हणजे सुंदर झोप लागली हे सांगणारा एक मी वेगळा आहे। वास्तविक पाहता आपण झोपलो, आता जर नाही तर झोपलो आपण आणि इथे बाहेर चोरी झाली किंवा मोठा आरोडबाजार झाला, पोलीस येऊन गेले, मग आपण सकाळी कळतो मला मला रात्री काहीच माहीत नाही मी झोपलो होतो। मग तुम्ही जर गाढ निद्रेत झोपले होते, तुम्हाला एवढा गोंधळ झाला तो माहीत नाही, पण सकाळी तुम्ही हे सांगू शकता की मी मला सुंदर झोप लागली होती। म्हणजे सुंदर झोप लागली याचा अनुभव घेणारा जो आहे तो मी वेगळा आहे, तो तुझ्या देहाचा साक्षी आहे। असा मी सत्यच आहे, माझा नाश कोण पाहतो, जेवढे असत्य असेल ते सगळे माझ्या देखत नष्ट होते। म्हणून मी सत्य आहे, आता ब्रह्म सत्य आहे, आत्माही सत्य आहे, या वचनांनी या दोहोंचे सत्यत्व प्रतिपादिले असल्यामुळे द्वैत बसू लागते। पण हे द्वैत अज्ञानामुळे दिसत आहे, ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते। विचार करून पाहता ते द्वैत खोटे ठरते, म्हणून प्रत्येक आत्मा हाच ब्रह्म असून त्याला दुसरे पण संभवत नाही, याला नित्य विवेक म्हणतात, हेच ज्ञान होय। असं म्हणजे नित्याचं सांगितलं, नित्य आणि अनित्य, नित्य म्हणजे सत्य, अनित्य म्हणजे असत्य, पण त्याचा विवेक म्हणजे विवेकाला महत्त्व आहे, विवेक म्हणजे त्याच्यातला विचार सार। असं याप्रमाणे विवेक म्हणजे काय हे कळले आणि नित्य म्हणजे काय हेही कळले, या दोघांचा हेतू म्हणजे कारण जी विरक्ती वैराग्य तिचा विचार पुढे करू। पंचिका पहिली समाजचा होता वैराग्य लक्षण। इह म्हणजे या लोकातले, अमूत्र म्हणजे स्वर्गातले, अशी जी कल्पित सुखे आहेत ती सुखे कर्मानुसार भोगायला मिळतात। या सुखांना विवेकाने जो विटतो तो ज्ञानाचा अधिकारी होतो। असे म्हणजे आता आपण समजा सुखी आहोत, संसार आपला सुखाचा चाललाय, तर सुखाच्या संसारामध्ये जो त्याचा त्याग करू म्हणजे अलिप्त राहतो संसारापासून, इथेच राहून तो अलिप्त राखतो, तो अधिकारी पुरुष होय, तो ज्ञानी होय। आता एखाद्याने संन्यास घेतला पण बायका मुलांना त्रास होऊन त्याने त्याग केला घराचा, तर तो खरा संन्यासी नाही आहे। तर सगळे सुखी आहे, त्या संसारात तो सुखी आहे, सगळे त्याला मान देतात आणि सगळे मान देतात, तरीसुद्धा त्याने ठरवलं की आता मी संन्यास घेतो, म्हणजे तो ज्ञानी, तो खरा अधिकारी, का सगळं काही व्यवस्थित असताना जो त्याग करू इच्छितो। कारण वैराग्यापासून ज्ञानाला दृढता येत नाही, विरक्ती म्हणजे विशेष सुखाबद्दलचे जे प्रेम त्याचा त्याग होय। आता अगोदर यहलोकीचे भोग म्हणजे काय ते जाणून घेऊ। स्त्री, पुत्र, धन यांना आपण माझे माझे असे म्हणत असतो आणि माझे असे म्हणणारा जो त्याला मी मी असे म्हणत असतो। मी आणि माझे एवढेच आपले विश्व असते, याखेरीज त्यात तिसरे कणभर देखील नसते। म्हणजे मी आणि माझे याच्यात सगळं जग भरलेलं आहे, मी आणि माझे तिसरी वस्तूच नाही मी माझे व्यतिरिक्त। म्हणून मी पण म्हणजे काय त्याचा शोध घ्यावा, त्यानंतर काय माझे आहे ते कळते। आता आपल्या शरीराच्या संदर्भात विविध गोष्टी आढळतात, त्यापैकी मी नेमके कोणाला म्हणता येईल। मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव ठेवतात, ते नाव म्हणजे मी नव्हे हे निश्चित। आता त्यानंतर रूपाचा क्रम सांगितला जातो, त्याचेही स्वरूप शरीरात इंद्रिय, प्राण, अंतकरण अशी अनेक तत्वे आहेत, त्यांची भिन्न भिन्न नावे आहेत। त्या तत्वांना आपण माझी म्हणून संबोधतो, त्या ती तत्वे माझ्यापासून भिन्न ठरतात, म्हणून ती तत्वे म्हणजे मी नव्हे। माझं अंतकरण, माझा हात, माझा डोळा, माझा पाय, माझं हृदय, म्हणजे आपण माझं म्हणतो म्हणजे तो मी, म्हणजे हृदय म्हणजे मी नाही किंवा डोळा म्हणजे मी नाही, तर मग तो दुसरा कोणतरी वेगळा आहे। असं ज्याप्रमाणे चिरगुटे म्हणजे चिंध्यांची बाहुली केलेली असते,
तिच्या निरनिराळ्या अवयवांमुळे ती छान दिसते. तिचे अवभाव, कटाक्ष इत्यादींनी तिच्यात काही लक्षणे म्हणजे गुण उतरतात. आता ती उकलून पाहिली तर त्या लक्षणांचा आणि हावभावांचा काहीच मागून दिसत नाही. आता ते तर दिसत होते, पण ते आकार असतानाही व्यर्थ ठरले. त्याचप्रमाणे अनेक तत्वे एकत्र आली म्हणून हे शरीर दिसू लागले. त्यांच्या ठिकाणी मी अशी प्रतितीही आली, पण ते सर्व मिथ्या होय. म्हणजे बाहुलीला आकार आला तर ती बाहुली दिसायला लागली सुंदर, पण पुन्हा तिथे सगळे अवयव असे काढून टाकले, म्हणजे चिंड्या काढून टाकल्या तर तिथे काही शिल्लक आहे का? म्हणजे मग तिथे म्हणजे मी तिथं काही म्हणजे मी ज्याला आपण म्हणतो तो पण तिथे नाही. तसं तत्वाच्या सहाय्याने तत्वांचा शोध घेतला तर त्यांच्या अनेकत्वामुळे ती बाग ठरतात. तर मग त्यांच्या ठिकाणी मीपणाचा जो भ्रम होतो तो मुळासहित व्यर्थ ठरतो. आता मी एक सत्य मानले तरी माझेचा गुंता कायम राहतोच. तथापि माझे असे आपण ज्यांना म्हणतो ते सर्व भोग्य या सदरात पडत असल्यामुळे त्या सर्वांना सत्यत्व येतच नाही. आता त्यांनी म्हटलं का, मग हा जो मी आहे तो मी सत्य आहे, मग मी सत्य आहे, मग मी जो सत्य आहे तो ज्यांना माझं म्हणतो तर त्या सत्य आहेत. म्हणजे आपण ज्याचा भोग भोगू इच्छितो तर ते भोग सगळे कसे आहेत? मिथ्या आहेत, खोटे आहेत. स्त्रीच्या सहवासात पुष्कळ सुख क्षणभर वाटते, पण नंतर ते दुःखरूप ठरते. तिचे मुख अतिशय सुंदर दिसते, पण वास्तवात ते घाणच असते. अस्थि, मांस, त्वचा, रक्त हे तिथे असते, त्यामध्ये शोभिवंत असे आहे काय? त्यामध्ये नाना दोष भरलेले आहेत, ते सर्व ओकून टाकलेल्या पदार्थासारखे आहेत. त्याचप्रमाणे पुत्र हाही अनर्थरूपच होय. जे दुःखरूप आहेत त्याला लोक स्वार्थ म्हणजे स्वतःच्या हिताचे उपयोगाचे मानतात. सर्वजण पुत्र व्हावा हा हेतू मनात बाळगतात, पण पुत्र अगोदर दुःखरूपच असतो. गर्भधारणेपासून मरण येईपर्यंत पुत्र पित्याला दुःखदायकच असतो. ते सगळ्या अनुभवाने जाणून घ्यावे, मी त्याचा विस्तार कशाला करत बसू. म्हणजे पुत्राची गर्भधारणा असली तर त्या आईला गर्भधारणा झाल्यापासून शारीरिक पण त्रास असतो, इतर पण काही त्रास जाणवतो, आणि जन्माला आल्यानंतर पण त्या बाळाला नेहमी आजार हे त्या काही ना काही दुःखदायक गोष्टी घडतच असतात. आणि मग तो जेव्हा मोठा होतो त्याचं लग्न झालं की पुन्हा तो त्या आईवडिलांना दुःखच देत असतो. याच प्रकारे राज्य, संपत्ती या सर्व गोष्टी दुःखे देणारी संकटेत होत त्या प्राप्त करताना, त्यांचे रक्षण करताना, खर्च करताना सर्व प्रसंगी कष्टरूपच असतात. म्हणून या सर्व गोष्टी दुःखाचे मूळ असून त्यांचा त्याग करणे हीच मांगल्यदायक कृती होय. पण सर्व विषयांचा त्याग केला तर देह वाचणार नाही त्याचे काय? या आक्षेपाचे उत्तर आता सांगितले पाहिजे. या पदार्थाचा त्याग करावा म्हणजे केवळ त्यांच्याबद्दलची आसक्ती सोडावी हे होय. असं म्हणजे आता संसाराचा त्याग नाही करायला सांगितला, फक्त ती आसक्ती, संसाराची जी आसक्ती आहे, कुठल्याही विषयाची जी आसक्ती आहे, ती आसक्ती आपल्याला सोडायला सांगितलेली आहे. म्हणजे आपण उदाहरणार्थ आता इथं आपण आहोत, मग आता आपल्याला उद्या जमीन लावायची आहे, मग आपण रात्रभर आसनातमधून झोपच लागणे, रात्रभर आपण लावायचे तर लागेल का ती? नाही लागणार. त्याच्याऐवजी तुम्ही ती जमीन लावायची ही आसक्ती सोडा, म्हणजे सुखाने झोपा, सकाळी उठा, जमिनीवर जा, आवण खणा लावा, लागेल ती जमीन. असं म्हणजे विषयाची आसक्ती त्याला म्हणतात की आपण जर या संसारामध्ये प्रार्थनेत जमण्याचं मला लय टेन्शन. मी टेन्शन हीच आसक्ती, कुठल्या पण विषयाची आपण जे टेन्शन घेतो त्या टेन्शनचंच नाव आहे आसक्ती. आणि ती आसक्तीच आपल्याला दुःखाला कारणीभूत होते. म्हणून आसक्ती सोडायची आहे, ग्रह, घरदार, बायकामुळं सोडायची नाही. असं येते. अल्पनिद्रा, अल्प आहार, अल्पविहार असा नियम करून साधनेला जो विघ्नकारक असेल त्या विषयाचा त्याग करावा. त्यागाचे दोन प्रकार आहेत, अंतस्त्याग आणि उभयत्याग. अंतस्त्याग हा सर्वांना शक्य आहे, म्हणजे विषयाबद्दल जे प्रेम असते
त्याचा त्याग करणे सर्वांना शक्य आहे. संन्यासाने मात्र उभय त्याग करावा म्हणजे विषयाबद्दलची आसक्ती आणि साक्षात विषय या दोहोंचा त्याग करावा. पण संन्यासाला इतर सर्व गोष्टींचा त्याग केला तरी आहार आणि निद्रा सुटत नाहीतच. विवेकपूर्वक केलेला त्याग हेच वैराग्य म्हणून समजावे. आपल्या मनात जे भोग घट्ट पाय रोवून राहिलेले असतात ते विषप्राय समजून त्यांचा त्याग करावा. खरे म्हणजे भोगात काही सुख नसते, सुख भोगत्याच्या ठिकाणी असते. भोगता असेल तरच विषय सुखाचे अपूर्वत्व असते. म्हणजे भोगामध्ये सुख नाही आहे तर ते सुख कुठे आहे? तर सुख आपल्याच ठिकाणी आहे. जसं कुत्र आहे तर तो वाळ म्हणजे सुकलेलं हाड चघळतो आणि सुकलेलं हाड त्याला खाता येते का? नाही. पण ते चघळता चघळता त्याच्या हिरड्या फुटतात आणि हिरड्या फुटल्या का त्यातून रक्त येतं आणि ते रक्त तो चघळतो, प्राशन करतो, त्याला गोड लागतं आहे आणि त्याला वाटते का आता हाडच गोड लागायला लागला. म्हणजे तसा भोग आहे. म्हणजे आता आपण ज्या व्यक्तीपासून किंवा ज्या वस्तूपासून भोग घेऊ पाहतो तर त्या वस्तूत तो ते सुख ते भोगवस्तू नाही आहे तर ते सुख आपल्याच ठिकाणी आहे. आणि आपण समजा डोळ्याच्या रूपाने काय सुंदर आहे, काय वस्तू सुंदर आहे, आता वस्तू सुंदर आहे हे कशामुळं आहे? तर आपल्या डोळ्याने पाहिल्यामुळं. आणि मग आता सुकणार झालं आपल्यालाच, मग ते सुखवस्तूच आहे का? सुखवस्तूच नाही आहे. खरे म्हणजे भोगात काही सुख नसते, सुख भोगत्याच्या ठिकाणी असते. भोगता असेल तरच विषय सुखाचे अपूर्वत्व असते. पुढे दिलेत त्याने, एखादे कुत्रे हाड चघळत असते तेव्हा आपल्या तोंडातील लालच त्याला गोड लागत असते. परंतु ते हाड चघळत असते म्हणून ते हाडच गोड आहे असे त्याला वाटत असते. त्या कृतीने त्याचे पोटही नीट भरत नाही, उलट भ्रमच जास्त होतात. ती कृती त्याला यातना देण्यासच कारणीभूत होते पण त्या प्राण्याला ते कळत नाही. वास्तविक आपण आत्मा सुखरूपच असतो, भोगामध्ये काही सुख नसते. परंतु अविश्वासाने आपण स्वतःला भोगातच सुखरूप मानतो आणि त्या भोगाच्या वियोगाने दुःखरूप मानतो. आपल्या आत्म्याच्या सुखासाठी आपल्याला विषयांचा स्वीकार करावा लागतो, भोग्य विषयासाठी नव्हे. वेदांची वचनेसुद्धा अशीच आहेत. याज्ञवल्क्य स्वतःची पत्नी मैत्रेयी हिला म्हणतात, पती हा पती आहे म्हणून प्रिय नाही. पती पुत्र वित्त ही सर्व आपल्यासाठी म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वामुळे प्रिय आहे. जो सर्वात अधिक आवडतो त्याचा आपल्या अंतकरणात शोध घेऊ लागतो असता तर सर्व पदार्थांबद्दल वाटणारी ममता उडून जाते, त्याबद्दलचे ममत्व नष्ट होऊन जाते. अशा प्रकारे ये लोकांतील भोगांचा सर्व प्रकारे त्याग करावा. आपली सर्व कर्मे, उद्योग, सर्व साधने ही सर्व आपण आपल्या भोगत्यासाठी करत असतो. आपण अनेक कष्ट घेऊन यज्ञादी कर्म करतो, त्याद्वारे स्वर्गाला जातो. तेथे देखील स्वर्गातील अप्सरांचा सहवास, अमृतपान इत्यादी सुखांचा स्वकर्मानुसार भोग घेतो. ज्याचे कर्म अधिक त्याला अलौकिक भोग मिळतात, कमी असेल त्याला निश्चितपणे अल्प भोगच मिळतात. अशा प्रकारचा कमी अधिक भेदभाव पाहिल्यावर सुख भोगत असताही खरोखर मत्सरच निर्माण होत असतो, त्यामुळे त्या सुखात सुखाची गोष्टच बोलू नये. म्हणजे आता आपण सुख भोगत असताना काही समजा गाड्या माड्या जोड्या आहेत आणि आपलं काय जंगलवर काय असलं आहे अवस्था असं नाही, आपल्याला काहीच नाही की बघा कशी खातात कशी पितात कशी पितात असेल, तर त्याचं हे कारण आहे का? काही ना अधिक भोग आहेत तर काही ना अल्प भोग आहे. तेथे जे सुख मिळते तेही शाश्वत नाही असं नाही. त्यांना जे सुख मिळतं ते फक्त आपल्या दृष्टीने आहे, पण त्यांचं जेवढं सुख मोठं आहे ना तेवढं दुःखाचा आकडा पण त्यांचा मोठा आहे. म्हणजे अतिशय दुःख भोगतात ते. आता जे अति श्रीमंत आहेत त्यांना दोन तास पण झोप मिळत, दोन तास पण नाही झोप मिळत. मग आपण सुखाने झोपतो, आपण आठ तास झोपतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याच्या ठिकाणी मोठं सुख दिसतं आहे ना तर त्याच्या दुःखाचा आकडा पण त्या सुखा इतकाच मोठा असतो. कर्म क्षीण होतात, भोगही संपतात, त्यानंतर गर्भवास, सर्व युनिट फिरणे इत्यादी भोग वाटायला येतात.
बचकेत अचानक कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळाला आहे, पण तोही व्यर्थ, कर्म कटकटीतच पुन्हा का बरे खर्च करावा? हे असू द्या, स्वर्ग सुखाच्या फळाच्या अपेक्षा धरणे म्हणजे प्रतिती वाचून खळखळ करण्यासारखे आहे। स्वर्गात पुष्कळ सुख असते असे कोणी आपल्याला लिहून पाठवले आहे काय? शास्त्रात जरी सांगितले असते की जो स्वर्गात जातो त्याने ज्योतिषम इत्यादी यज्ञ केलेले असतात, तरी पण याचा प्रत्यय कसा आला हे प्रथम स्पष्ट सांगायला पाहिजे। तेव्हा अशा प्रकारे जे सुख नाशवंत आणि उदार स्वरूपाचे आहे ते सत्य म्हणू नये। यहलोक आणि परलोक या बाबतीत एकरूपच म्हणजे सारखेच आहे। ब्रह्मलोकापासून अगदी गवताच्या काडीपर्यंत सर्व काही नाशवंत आहे। जे जे दिसते आणि भासते ते सर्व कल्पांती नाश पावणार आहे। जे जे काही उत्पन्न होते ते सर्वच लयाला जाते। या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव पहावा याहून अधिक काय? आरंभापासून अखेरपर्यंत ज्याला नाश आहे त्याची इच्छा कशासाठी धरायची? सृष्ट पदार्थाकडे अशा प्रकारच्या दोषदृष्टीने पाहून त्यांना काकवृष्टी समान मानून त्यांचा त्याग करावा, यालाच विरक्ती म्हणतात। ही विरक्ती नसून भाग्याची गोष्ट समजावी, ही ज्ञानाचे सौभाग्य समजावे, ज्ञानाचीही कृतार्थता समजावी। विरक्ती नसलेल्या अभाग्याला ज्ञान कसे प्राप्त होईल? अशा प्रकारे विवेक आणि वैराग्य ही दोन साधकांचे माता पिताच आहेत। ही दोन्ही साधकात ताबडतोब आपल्या मूळ भूमिकेला निघून पोचवितात विवेक आणि वैराग्य। यापुढे आणखी दोन अधिकारी लक्षणे सांगावयाची आहेत, ती म्हणजे समाधी षटक संपत्ती आणि चौथी मोक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा। ही हो, अधिकाऱ्याला जर अत्यंत तळमळ असेल तर ही दोन्ही सहजपणे प्राप्त होतो। बस बोला पुंडरी कवड्या।